लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रेचं आयोजन करण्यात येत आहे। त्यानिमित्त आज हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर भारत जोडो पदयात्रेच्या पूर्व नियोजनासाठी काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीसाठी हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, विधान परिषद सदस्य डॉ प्रज्ञाताई सातव, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे माननीय उपाध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, काँग्रेस कमिटीचे हिंगोली जिल्हा प्रभारी सचिन नाईक, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव अमरजी खानापुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ शेळके, जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, हिंगोली जिल्ह्यातील सर्व आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आजी माजी सभापती, सरपंच, विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख, हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत खासदार राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेल्या भारत जोडो पदयात्रेविषयी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली। राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते श्रीनगर पर्यंत 3,500 जास्त किलोमीटरची पदयात्रा भारत जोडो यात्रा हे काढण्याचा संकल्प केलेला आहे आणि आजपासून कन्याकुमारीला त्यांची यात्रा सुरू झाली आणि ती यात्रा संपूर्ण देशामधून जात असताना महाराष्ट्रामधले जे 4 जिल्हे आहेत, एक नांदेड जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, वाशिम जिल्हा आहे आणि बुलढाणा जिल्हा आहे, या जिल्ह्यामधून ही यात्रा भारत जोडो यात्रा ही राहुलजी गांधींची जाणार आहेत। त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत चालणार आहेत। काँग्रेस पक्षाची असेल, इतर NGO असेल आणि पक्षविरहित अशा प्रकारचे जे विषय आहेत देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, देशाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, मग बेरोजगारी असेल, या ठिकाणची प्रचंड या देशामध्ये झालेली भाववाढ असेल किंवा या देशामध्ये ज्या पद्धतीनं आज न्यायालयीन व्यवस्था ही शंका लोक आज त्यांच्यावर उत्पन्न करतायत की ही व्यवस्थेच्यातून आम्हाला न्याय मिळू शकत नाही आहेत। आजच्या परिस्थितीमध्ये संसदीय प्रणालीमध्ये सुद्धा जी संसद आहे त्यामध्ये सुद्धा कुठल्याही बेरोजगारांच्या विषयाच्या संदर्भामध्ये कोणीही पंतप्रधान किंवा कुठलेही मंत्री त्याला उत्तर देत नाही आहेत आणि एकाइकडे जी मीडिया आहेत या मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर जबर अशा प्रकारचं प्रेशर टाकून आपल्याच बातम्या त्या ठिकाणी आल्या पाहिजेत अशा प्रकारचा जो मीडियाच्या माध्यमातून आग्रह आहे। म्हणून संसदीय प्रणालीच्या आणि संविधानाच्या ह्या सगळ्या महत्त्वाचे जे घटक आहेत ज्यामधून जनतेला न्याय मिळू शकतो, परंतु तीच घटक आज जर न्याय देत नसेल तर जनतेच्या दरबारामध्ये जाऊन आपण जनजागृती केली पाहिजेत। या उद्देशाने राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारीपासून आज त्या ठिकाणी कन्याकुमारीवरून सुरुवात झालेली आहे आणि देशभर अशा प्रकारचं पायी पायदळी ही राहुलजी गांधी ही चालणार आहेत आणि हे रेकॉर्ड असेल संपूर्ण देशामधलं किंवा जगामधलं सुद्धा रेकॉर्ड असू शकतं की एवढ्या वेगाने पायी त्या ठिकाणी एवढे किलोमीटरचं अंतर कापून एक नेतृत्व, राष्ट्रीय पक्षाचं एक नेतृत्व ज्यावेळेला चालतं त्यावेळेला त्यांच्या संदर्भामधले जे विषय असतील ते जाणून घेण्याची प्रत्येक नागरिकांना उत्सुकता असेल आणि ते जाणून घेतल्यानंतर निश्चितच आज BJP जे सरकार आहे केंद्रामधलं हे जनहिताचं नाही आहे, संविधानाच्या विरोधामधलं आहे। संविधानाने दिलेले जे काही प्रत्येकांना स्वातंत्र्याचे अधिकार आहेत ते संपुष्टात आणणार अशा प्रकारचं सरकार त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्याकरता हे सरकार हे बाजूला सारलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर्व जनतेची आहे। त्याकरता माझ्यावर जी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ते प्रशिक्षण आणि प्रबोधन या भागातील सर्व जनतेचं करण्याच्या संदर्भामधलं आणि ते करत असताना आम्ही 4 जिल्ह्यामध्ये, आज नांदेड जिल्ह्यामध्ये ही बैठक आहे,
हिंगोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बैठक झाली. उद्या आमची बैठक वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्येही त्या ठिकाणी बैठक आहे. श्यामबाबू उमाळकर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑर्गनाईज करतायत. आणि ह्या सगळ्या बैठकी या आज आणि उद्या घेतल्यानंतर आमचे सर्व ट्रेनिंग कॅम्प जिल्हा स्तरावरचं ट्रेनिंग असेल त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना की नेमकं काय उद्देश आहे अशा प्रकारच्या या ठिकाणी भारत जोडो यात्रेचा राहुलजी गांधी यांचा तालुका स्तरावरचं आमचे शिबिर होणार आहेत. त्यांना सुद्धा कार्यकर्त्यांना आम्ही त्या ठिकाणी तशा पद्धतीची माहिती देऊ हे का कशासाठी आहेत. आणि त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन घराघरामध्ये जाऊन जे काही निवेदन आहेत ते प्रत्येक दारावर घरामध्ये त्या ठिकाणी जाऊन द्यायचे आहेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी. आणि प्रत्येक ग्रामस्तरावर अशा प्रकारे एक त्या ठिकाणचं चौकामध्ये त्या ठिकाणचं झेंड्याला अभिवादन करून झेंडा गीत करून राष्ट्रीय गीत करून त्या ठिकाणी जो उद्देश राहुलजी गांधी या यात्रेचा आहेत ते गावागावापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आहोत. आणि याकरता पहिले प्रथम नांदेड हिंगोली वाशिम अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सर्वत्र या काही दिवसामध्येच या सगळ्या ठिकाणची जी माहिती आहेत खालपर्यंत पोहोचवण्याची आणि घराघरापर्यंत कार्यकर्ता काँग्रेसचा पोहोचला पाहिजे. आणि जे आज संकट आलेलं आहे संपूर्ण देशावर जे लोकशाही प्रणालीच त्या ठिकाणी पूर्णपणे संपवण्याचा डाव जे बीजेपीने केलेला आहे संपूर्ण त्यांना संविधानामधलेच त्या ठिकाणी व्यवस्था मान्य नाही आहेत त्यामध्ये जे आघात केल्या जात आहेत मीडियावर आघात केल्या जात आहेत कोर्टांवर आघात केल्या जात आहेत ते जनमानसाच्या लक्षात येऊन एक जन आंदोलन त्याच्यामधून तयार व्हावं अशा प्रकारच्या अपेक्षा आमच्या आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की या चाणी जिल्ह्यामध्ये हजारो लाखो लोक हे त्या ठिकाणी राहुल गांधींच्या यात्रेमध्ये सहभागी होतील. आणि जनतेला हे प्रत्येक शब्द आणि शब्द राहुलजींनी ज्या उद्देशाने काढलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारची पूर्णपणे आम्हाला खात्री आहे. त्याकरता चारही जिल्ह्याच्या या बैठकी मी आज आणि उद्या ऑर्गनाईज केल्या आहेत. जी जबाबदारी माझ्यावर प्रशिक्षणाची दिलेली आहे ते प्रशिक्षण ज्या उद्देशाने यात्रा काढलेली आहे ते खालपर्यंत खालच्या स्तरापर्यंत लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे. आज हिंगोलीला नांदेडला आज आहे आणि उद्याला वाशिम आणि बुलढाणा त्यामध्ये समावेश केलेला आहे बैठकीमध्ये. आणि आम्ही वेगाने या पद्धतीने कामाला सगळे कार्यकर्ते लागले आहेत. आज सुद्धा जे मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत त्यांना सगळ्यांना उत्सुकता आहेत की राहुल गांधींच्या आपण त्या ठिकाणी आता एवढ्या मोठ्या किलोमीटरची पदयात्रा काढून ते जात आहेत उद्देश काय आहेत हे जाणून घेण्याची सगळ्यांची तशा प्रकारची उत्सुकता आहेत तशा प्रकार त्याचे प्रयत्न आहेत. आणि तेच प्रयत्न निश्चित ते गाव स्तरावर जाऊन सुद्धा राहुलजींचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी होतील अशा प्रकारची खात्री आम्हाला आहे. निघाले आहेत एक्झॅक्ट दिवस जो आहे टायमिंग जे आहेत कारण त्याला पोहोचायला पैदल निघालेली आहेत त्यामुळे यायला इथं वेळ लागणार आहे. एखाद्या दोन दिवसाचा एखाद्या दिवसाचा फरक असू शकतो म्हणून त्यांनी आणखी 8 दिवसानंतर एक क्लिअरिटी येईल. परंतु हिंगोली जिल्ह्यामधून या ठिकाणी पूर्ण जवळजवळ 80 ते 85 किलोमीटरची यात्रा ही हिंगोली जिल्ह्यामधून राहुलजी गांधी हे पूर्ण करणार आहेत. भारत जोडो या कार्यक्रमासाठी या ठिकाणी प्रशिक्षणाचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं. महाराष्ट्राचे माजी मंत्री माणिकराव भाऊ ठाकरे यासाठी लोक या राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेमध्ये किती लोकांनी सामील व्हायचं त्या पदयात्रेचा आपला उद्देश काय आहे याच्याबद्दल त्यांनी माहिती या ठिकाणी दिली. कार्यकर्त्याचं थोड्याच दिवसामध्ये आम्ही कार्यकर्त्याचंसुद्धा त्या ठिकाणी शिबिर या ठिकाणी आयोजित करू. इतकंच नाही सर्वप्रथम या आज 7 तारीख आहे आणि 7 तारखेला आज आमचे नेते राहुलजी गांधी कन्याकुमारीहून या ठिकाणी पदयात्रेला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना प्रशिक्षण आणि राहुलजी गांधी यांचं स्वागत असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. सर्वांनी राहुलजी गांधी यांचं स्वागत केलेलं आहे की तुम्ही या कार्यक्रमामध्ये पदयात्रा काढली याला आमचा पूर्ण हिंगोली जिल्ह्याचा पाठिंबा आहे याच्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. हिंगोली आणि कनेरगाव दोन ठिकाणी मुक्काम या ठिकाणी राहील आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये तिथं 2 ठिकाणी मुक्काम राहील.
असे एकूण जिल्ह्यामध्ये 4 मुक्काम राहुलजी गांधी यांचे राहणार आहे. त्याबद्दल सुद्धा आम्ही त्याची मोहनजी जोशी आले होते त्यावेळेस चर्चा केलेली आहे. हिंगोलीमध्ये एक सभा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिनिधी बालाजी गिरी, हिंगोली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.